नमस्कार. स्टोरीटेलच्या ऐकू आनंद दिन या आपल्या कार्यक्रमात आता आपण सुशी आणि मी या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मी थोडक्यात सगळ्यांचा परिचय करून देतो. माझ्या उजवीकडे आहेत रमा नाडगौडा, त्या अभिनेत्री आहेत. माझ्याबरोबर आहेत योगेश दशरथ, जे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख आहेत, आणि अजिंक्य विश्वास, जे सोशल मीडिया एक्सपर्ट आहेत. हे जे तिघं माझ्याबरोबर आहेत, त्यांच्यामध्ये एक सामायिक गोष्ट अशी आहे की ते सर्व सुहास शिरवळकरांचे फॅन आहेत. आणि मी सुहास शिरवळकरांचा मुलगा, म्हणजे सम्राट शिरवळकर. आपण आज या तिघांशी गप्पा मारणार आहोत आणि त्यातनं आपण आजच्या काळात दिसणारे सुशी याविषयी जाणून घेणार आहोत. माझा पहिला प्रश्न असा असेल तुम्हा तिघांसाठी की सुहास शिरवळकरांची पुस्तकातनं ओळख तुमची कधी झाली, हे तुम्हाला आठवतं का? अगदी नीट आठवतंय. 1983 दुनियादारी आलं, मी 12वीत होते बहुतेक तेव्हा. आणि दुनियादारी तेव्हा 12वीत असताना जेव्हा वाचलं, तिथपासून आत्तापर्यंत सलग सुशींचं जितकं काही आलं आहे तेवढं ऑलमोस्ट सगळं माझं वाचून झालेलं आहेच. सो दॅट वॉज द कॅचिंग पॉईंट, की तिथून एकदा काय म्हणू आपण, हुक झाल्यासारखं झालं की एक दुनियादारी वाचली आणि इट वॉज की नाही आवडून गेलंच ते. म्हणजे कदाचित ते माझ्या वयोगटातल्या मुलांसाठीच होतं किंवा तो वयोगट धरून ती कादंबरी लिहिलेली गेली असल्यामुळे त्यावेळेला ती जी काही प्रचंड आवडून गेली, तिथपासून लेखक म्हणून सुशीसुद्धा तितकेच आवडत गेली. मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला थोडं अवघड जाईल, म्हणजे आत्ता आठवायचा प्रयत्न करत होतो की मी सुशींचं पहिलं पुस्तक कधी वाचलं होतं. म्हणजे मला वाटतं मी वयाच्या 11व्या 12व्या वर्षी वाचलं होतं, 1991-92 साली असेल, की जेव्हा लातूरमध्ये असताना माझ्या आजीसोबत मी लायब्ररीतून पुस्तकं आणायचो आणि माझे लहान मुलांचे पुस्तकं होते पण तिचे मोठ्यांचे होते आणि ते वाचता वाचता कुठलं पुस्तक पहिलं वाचलं ते मला आठवत नाही. पण मला आठवतं की त्यावेळेस आयदर मंदारचं किंवा आमरचं किंवा दाराचं पुस्तक होतं आणि त्यास हिरोची तुम्हाला खूप आवड असते. आणि त्या काळामध्ये 91-92 साली कार्टून नेटवर्क नव्हतं, म्हणजे दूरदर्शन मला वाटतं तेव्हा शक्तिमान पण ॲज सच नव्हतं, 1-2-3-4 किंवा काय तसेच थोडेसे हिरोज होते. आणि मग ते सुशींचं एक पुस्तक वाचलं आणि मग त्याच्यानंतर त्याच सेम हिरोचं दुसरं पुस्तक, हे खूप ऑर्गॅनिकली झालं ते. मे बी त्याच्यामुळे पहिलं पुस्तक नाही आठवत, पण मे बी 11व्या 12व्या वर्षी मी चालू केलं सुशींना वाचायला आणि 13व्या 14व्या वर्षापर्यंत मग मात्र सुशींचे पुस्तकं हुडकून हुडकून वाचायला चालू केलं होतं की आता कुठलं पुस्तक वाचायचं. मागची ती लिस्ट असायची पुस्तकावर मागं की सुशींचे कुठले पुस्तकं छापलेत, मग यातले किती झाले ते टिक करायचे, किती उरलेत मग ते हुडकायचे लायब्ररीमध्ये जाऊन आणि त्यावेळेस लायब्ररीवाले अलाव करायचे आतमध्ये जायला. तू मुळात म्हणजे ग्रामीण भागात आलास आणि त्या ठिकाणी लायब्ररीची स्थिती कशी होती, म्हणजे तिथे अवेलेबिलिटी होती? मी जरी कळमचा असलो तरी मी राहायला लातूरला होतो, म्हणजे बालवाडी KG पासूनच घरच्यांनी चांगली शाळा म्हणून लातूरला ठेवलं होतं आणि लातूरला बल्बिंग वाचनालय होतं आमच्या घराच्या बाजूला, तर ते आमच्या आजीचं वाचनालय होतं. तिच्यासोबत जात जात मग तेच म्हणजे माझं पहिलं वाचनालय झालं, की जिथं 4-5 वर्ष रोज संध्याकाळी 5 वाजता शाळेतून आलं की जायचं, 2 पुस्तकं बदलून आणायचे आणि 7-7:30 पर्यंत जेवणापर्यंत रोज 2 पुस्तकं वाचायचे. अगदी समजून घेण्यासाठी अजिंक्य, मला वाटतं तू खूपच म्हणजे प्रायमरी स्कूल मध्ये असतानाच वाचायला सुरुवात केलीस ना? दुसरीत असल्यापासून, म्हणजे मी आई वडिलांबरोबर जेव्हा म्हणजे आईने आई बरोबर जात होतो लायब्ररी तेव्हा वडिलांसाठी पुस्तकं बदलायची, त्यांना रहस्यकथा वाचायची आवड होती, तर वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं, तर मग त्यात गुरुनाथ नाईक असतील, शरदचंद्र वाळिंबे असतील, सुहास शिरवळकर असतील, तर त्यांनी मला सांगितलं होतं की हा नायक दिसला तर हे पुस्तक घ्यायचं, तर त्या ह्याच्यात माझे पानं चालणं व्हायचं. जसं दाराबोलांच्या कथा त्यांच्याकडे होत्या आणि त्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 73-89 काळात ज्या छोट्या छोट्या यायच्या रहस्यकथा त्या होत्या, पिवळी पानं पडलेली असायची, त्याची आतमध्ये कधी कवर असायचं नसायचं, तर ती निवडता निवडता मी त्या वाचू लागलो होतो. पहिली कुठली वाचली असं मला सांगता येत नाही, पण दाराबोलन त्यावेळेस तर आवडताच होता, कारण का त्यात मला वाटतं असं वेगळं काही नव्हतं जे मुलांना आवडेल, की ही मॅन टाईप होता तो आणि
चांगला वागायचा, त्याच्यात असं काही अश्लील असं काहीच नव्हतं त्यावेळेस. त्यामुळं तो सगळ्यात पहिल्यांदा कॅच झालेला तो आणि मंदार पटवर्धन, आणि त्यानंतर मग बाकीच्यांची ओळख होत गेली. म्हणजे शिरवळकर वाचताना मी सामाजिक कडे वळायचं कारण म्हणजे त्यांचं पुस्तक मी रहस्यकथा समजून मी जाई वाचायला घेतलं होतं, त्यामुळे मग मी पुढे सामाजिक वाचू लागलो. ओके, म्हणजे सामाजिक पडल्या असलेलं जाई मला आठवणार जाई. आणि तू म्हणजे तू रहस्यकथांकडनं पुढे त्याच फ्लोनी वाचत गेलास का मध्ये गॅप गेली आणि मग इंट्रोड्यूस झालं तुला परत? नाही, मी बाकीची वाचायचं म्हणलं ना, माझं माझ्या आजीचं आमचं ठरलं होतं की एक पुस्तक तिनं घ्यायचं आणि एक मी घ्यायचं. तर मी नॉर्मली रहस्यकथा घ्यायचो, जसं हा म्हणला तसंच वाळिंबे, नाईक, बाबा कदम, सुहास शिरोळकर, म्हणजे तसे ते तर थोडे याच्यावर जातात. आमची आजी कुमुदिनी रांगणेकर, योगिनी जोगळेकर घ्यायची. त्यामुळे एक पुस्तक वाचून झालं की दुसरं म्हणून मग मी ते पण पुस्तक वाचायचं. त्याच्यामुळे मी सामाजिक पुस्तकं खूप आधी वाचायला चालू केलं. सगळ्यांना एक प्रश्न असा कॉमन असेल की शिरवळकरांचे जे मानसपुत्र आहेत त्याच्यामधलं एक कॅरेक्टर तुम्हाला आवडणारं, आणि कादंबऱ्या ज्या आहेत त्या कादंबऱ्यांमधली आवडती कादंबरी किंवा त्यातलं एखादं आवडलेलं कॅरेक्टर, याविषयी एक एक मिनटं तुम्ही बोलावं. सुरुवात आपण अजिंक्यकडनं करूयात आता. ठीक, आता आवडतं कॅरेक्टर म्हणायचं झालं तर त्यांचे तसेच मानसपुत्र चार म्हटले जातात, आहेत पाच कारण का त्यांनी नंतरच्या पण तीन लिहिल्या होत्या, तर मंदार पटवर्धन, नंतर दारा बुलंद, अमर विश्वास आणि फिरोज इराणी, आणि त्यानंतरचं शेवटचं जे आहे ते म्हणजे राजवर्धन जयवर्धन राजेश्वरी. त्यातला सगळ्यात आवडणारा फिरोजच होता कारण तो फारसा जवळचा वाटतो, तो नंतर डेव्हलप केला गेला असेल, त्यातून लोकांच्या काही रिॲक्शन्स होत्या, कारण का प्रत्येकाला प्रत्येक जण हुशार होता. त्यातले आधीचे जे काही नायक आहेत ते हुशार आहेत, ताकदवान आहेत, आणि एकतर वकीलच आहे प्रतिथ यश जो कधी केस हरलेला नाही आहे. त्यापेक्षा हा खूप कॉमन आहे कारण का हा चुका देखील करतो, हा फसतो देखील, त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो, नाही जमलं तर प्रयत्न पण त्यावेळेस सोडून देतो, नंतर त्याचा फायदा घेतो. एक ह्युमन नेचर म्हणून तो सगळ्यात जवळचा वाटणार आहे. त्यांची मला सगळ्यात आवडणारी कादंबरी म्हणायची झाली तर मी जाई अजूनही जाईच म्हणू शकतो, पण शिरवळकर वाचायला सुरुवात करणं हा जो काही आहे माझ्या आयुष्यातला जो टप्पा आला तो म्हणजे मी 9वीत असताना माझ्या हातात सनसनाटी लागली होती आणि त्यात शेवटची काही पानं नव्हती, त्यामुळे मी शिरवळकरांची पुस्तकं शोधत गेलो की ते पुस्तक मिळेल मला, कारण का लायब्ररीत कदाचित एखाद दुसरी कॉपी एक्स्ट्रा असायची आणि मी त्यावेळेस 3-4 लायब्ररीज लावल्या होत्या. म्हणजे माझ्याकडे शासकीय ग्रंथालयाचं पण होतं, घरगुती लायब्ररी पण होती, मित्राची लायब्ररी, अशा सगळ्या ठिकाणी मी ती शोधत होतो. तर तीनही मिळाली, पण त्यासोबत ज्या मिळत गेल्या, जसं एक पुस्तक होतं त्यांचं 25वं की त्यात त्यांनी आधीचे जे काही पुस्तकांचे उतारे होते ते केले होते, आणि त्या थ्रू त्यांना त्या पुस्तकांची आवड लोकांना निर्माण होईल असं वाटलं होतं. माझ्या बाबतीत तर ते खरं झालं कारण का त्यातली नावं वाचून 14 पुस्तकांची नावं होती आणि ती एकूण एक पुस्तकं मिळवायचा मी प्रयत्न केला. मी त्यांचं सगळ्यात शेवटी म्हणजे त्यांना भेटून झाल्यानंतर मी दुनियादारी वाचलेले, म्हणजे दुनियादारीचा इम्पॅक्ट माझ्यावरती सगळ्यात शेवटी आहे. मी दुनियादारीमुळे त्यांच्या प्रेमात कधीच पडलेलो नाहीये. मगाशी याचा जो उल्लेख केला असं फिरोज इराणीचा, म्हणजे बॅरिस्टर अमर विश्वास जो आहे तोच रातो का राजा बनायचा हो, तर हे शिरवळकरांना स्वतःलाच खटकत होत. म्हणजे तो वकील आहे, त्याला सगळी वकिली माहिती आहे, त्याला कायदा माहिती आहे, तसं कायदा माहिती असलेला माणूस रात्री गुपचूप काळे कपडे घालून काहीतरी ॲडव्हेंचर करतो हे त्यांना स्वतःलाच मनाला ॲक्च्युली खात होतं, आणि त्यातनं फिरोज इराणीचा जन्म झाला. ते अमर आणि फिरोज हे त्यामुळे वेगळे झाले. त्यांनी चॅलेंजच्या प्रस्तावनेत ते लिहून ठेवलेले आहे. चॅलेंजची जी दुसरी आवृत्ती आली होती, म्हणजे एकत्रित प्रथम आवृत्ती येऊन नंतर जी आवृत्ती आली होती चॅलेंजमध्ये, तर त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. चॅलेंज नाही, सॉरी, थर्राट. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा भांडणार का, याच्याकडे सगळंच नॉलेज आहे, आणि ते हळूहळू उतरत गेलं की रातोका राजा त्यांनी 3-4 कथेनंतर बंद केलं आणि ते फिरोजमध्ये आलं की जो बैदूल वापरतो फिरोज, तर तो बैदूल जवळपास रात्रीची जी लढाई होती तो मास्क घालून करायचा, तर याला मास्क न घालता ती करायची त्यांनी हे केली. नाही, आपल्या रहस्यकथांकडनं थोडं आपण कादंबरीकडे जाऊयात, आणि मला असं विचारायला आवडेल तुम्हाला, म्हणजे असं अवघड असतं पण एक नाव सांगायचं झालं ज्यांनी ज्या कादंबरीनी तुमच्या आयुष्यावर खरोखरच काही परिणाम केला असं एक नाव सांगायचं झालं तर कुठलं सांगाल तुम्ही? जाई, कारण का मी माझ्या नकळत वाढत्या वयामध्ये ती वाचली होती. 6वी 7वी हे वय माझं म्हणजे 12-13 वर्षाचा असेल मी हार्डली, तर त्यावेळेस जो परिणाम झाला की
आपण काहीतरी चांगलं घ्यावं की हे कॅरेक्टर कुठेतरी आपल्यासारखं येतं, आपण त्याच्यात चुका टाळाव्यात आणि काहीतरी बनत जावं, ही गोष्ट जेव्हा आपल्याला इम्पॅक्ट करू शकते तर तो प्रभाव मला जाईने दिला. म्हणजे त्यांच्या ह्याच्यात नायक स्खलनशील असतो, त्याला स्वतःच्या काहीतरी युनिवा असतात पण तो ते झाकून ठेवत नाही, तो तो दाखवतो आणि त्यात चुकीच्या आहेत हे सुद्धा तो सांगतो आणि ते चांगल्या पद्धतीने सांगतो. हे कुठे ना कुठे तरी शिकण्यासारखं असतं आणि ते मला फार आवडलं होतं. त्यांच्या ज्या काही प्रथम पुरुषी म्हणजे त्यांचा नायक मी बनून येतो त्या जवळपास सगळ्या चांगल्या आहेत, म्हणजे सगळ्याच आवडतील असं कोणाचं नाहीये, पण सगळ्यात परिणामकारक जाई आणि त्यांना जाईसाठी पत्र आली होती की तुम्ही म्हणजे शिरवळकरांनी स्वतः जाईवरती अन्याय केलाय, त्यांनी प्रथम पुरुषी केलं होतं म्हणून दास्तानमध्ये पत्र त्याच प्रकारचे आले. हो फक्त दास्तानमध्ये सुशींनी केलं म्हणून नाहीये की अन्याय किंवा पुढे काय होतं हा जो सस्पेन्स आहे तोच त्याचा खरं गाभा आहे, पण जाईमध्ये तसं नाहीये. जाईमध्ये एखादं पात्र उठून राहण्यासाठी कोणाला तरी नमतं घ्यावं लागतं, तर तो स्वतःहून स्वतःकडे दोष घेतो, ही सगळ्यात खास गोष्ट आहे त्याची. तो जे काही चुकीचं वागलेलं आहे, जे काही बरोबर वागलेलं आहे, तो लोकांना ठरवायला देतो की तुम्ही ठरवा की मी कसा वागलेलो आहे. आणि त्या अनुषंगाने आलेली पत्र सुद्धा तेच दाखवतात त्यांचं प्रेम. म्हणजे आत्ता शिरवळकरांचं जे पुस्तक आलं पत्रांचं, त्यात मी अशी पत्र वाचलेली आहेत की तुम्ही जाईवरती अन्याय केलेला आहे, आणि जाईबद्दल सगळ्यात जास्त पत्र मला दिसली. म्हणजे दुनियादारी आपण म्हणतो, दुनियादारी खालोखाल जाईची पण पत्र मला तेवढीच दिसली. पण जाईवर जसं तू म्हणतोस ना की इट्स अ ट्रॅजिक स्टोरी, आणि शेवटी तुम्हाला जाणवतं की कुणावर तरी स्ट्रेट फॉरवर्ड अन्याय झाला परिस्थितीमुळे किंवा काय. आणि त्याची भाषा मला स्वतःला खूप छान वाटते, म्हणजे अशी वैशिष्ट्य आहे सुशींच्या कादंबरीचं. जो जॉनर असेल की म्हणजे रहस्य कथा आहे, सामाजिक आहे, किंवा मला स्वतःला त्यांनी लिहिलेल्या हॉरर स्टोरीजसुद्धा आवडतात. आणि स्पेसिफिकली त्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या हॉरर स्टोरीजमध्ये अगदी खूप म्हणजे वाचता वाचता तुम्ही जसं गुंगत जाता आणि अगदी एक क्षण येतो की असं अडकतं, तर तिथे एक बारीक विनोद करून ताण हलका करण्याची त्यांना सवय आहे. त्यांच्या बहुतेक पुस्तकांमध्ये ती आहे, तीसुद्धा खूप एक म्हणजे असं फार तुम्हाला घुसमटत नाही वाचताना. आणि अजून वैशिष्ट्य जे मी आता आपण म्हणत होतो की जसा जॉनर आहे तशी त्यांची भाषा बदलली आहे. जी कथा आहे की रहस्य कथा असेल, सामाजिक असेल, हॉरर असेल, किंवा सायन्स फिक्शन असेल, किंवा अगदी राजा राणी ऐतिहासिक अशी असेल, किंवा आता राणी रूपमतीवरची आहे ती आहेत, प्रत्येक ठिकाणी त्या त्या पद्धतीने त्यांची भाषा बदलत गेली. खरं इथं मी माझ्याविषयी म्हणायला गेलो तर मला जे पुस्तकं आवडली ती म्हणजे बरसात चांदण्यांची होतं किंवा झालं गेलं होतं, ज्याला तुम्ही एकदम असे लाईट रोमॅन्सेस म्हणतात, म्हणजे एकदम रॉमकॉम. आणि ते वयात ते जेव्हा मी वाचले होते की जेव्हा माझं वय म्हणजे 14-15-16 असेल म्हणजे वय पण योग्य होते तेच वाचण्याचं आणि आवडण्याचं असं. त्यावेळेस मी सांगता नसतं आलं की त्या पुस्तकांमधून समजा मी काय शिकलो. आज म्हणता येईल की तुम्ही त्यांचे जसं तो म्हणला की जसे त्यांचे हिरो कसे वागतात, तसंच ह्या रॉमकॉम्स मध्ये त्यांचे जे हिरोज आहेत ते खूप योग्य प्रकारे रोमॅन्स करतात. म्हणजे तिथं कुणीही मुलीच्या मागं लागत नाही, कुणीही छेडछाड करत गाणे म्हणत मुली पटवायचा प्रयत्न करत नाही. उलट ते जे मुलं असतात ते मुलींना बोलतात, सांगतात, गाणं ऐकत करतात. आणि कुठंतरी मला वाटतं की त्याच्यामुळे समजा मी मुलींशी कसं वागायचो तर तुम्ही तुमच्या पुस्तक तुम्ही कुठून तरी शिकतात तुम्ही. आता माझं नशीब आहे की मी सुशींच्या पुस्तकातून शिकलो आणि हिंदी सिनेमातून नाही शिकलो. म्हणजे सिनेमातून शिकलो असतो तर मुलींच्या मग गाणे म्हणत फिरलो असतो आणि कुणीतरी पकडून पडतो. पण ते खऱ्या आयुष्यासारखं होत नाही, खऱ्या आयुष्यासारखं. हिच्याकडे येण्याआधी तू बरसात चांदण्यांची विषय काढलायस म्हणून ते काय सांगा मला, बरसात चांदण्यांची आणि नाशिक असं काहीतरी कनेक्शन तुझ्या आयुष्यामध्ये जे आहे. नाही ते कळत नकळत झालेलं कनेक्शन आहे, पण बरसात तसं माझं बरंच आवडतं पुस्तक आहे आणि त्याची हिरोईन नाशिकची आहे आणि माझी बायको पण नाशिकची आहे. कुठल्या एका पुस्तकाविषयी एक स्पेसिफिक पुस्तक असं पटकन नाही नजरेसमोर येत आहे. मला एक त्यांची पहाटवारा कादंबरी आवडते, ग्रामीण पार्श्वभूमीची आहे, अनाथ नायिका आहे, गावात शिकायला जाते, गावात एक सरपंच आणि ज्याचा पूर्ण पगडा आहे आणि एक फॉरेस्ट ऑफिसर नायक भेटतो, पूर्ण एक सिनेमाची छान पटकथा असावी असं सुंदर कादंबरी आहे ती. आणि टिपिकल लाईट मोडमध्ये आहे, खूप हेवी नाही आहे, पण त्यांच्या आता
पहाट वारा का आवडते असं जर मला कोणी म्हणेल तर कदाचित त्यांच्या गाजलेल्या किंवा सर्वोत्तममध्ये ती येतही नसेल, त्यांनी एकंदरीत लिहिल्या त्यामध्ये सुद्धा. पण त्यांनी विविध कादंबऱ्या ज्या लिहिल्या आहेत त्यातल्या एक स्त्री म्हणून जेव्हा मी वाचते पुस्तक तर मला त्यात आवडून गेलेली गोष्ट अशी आहे की त्यातली कुठलीही बाई ही टिपिकली अतिरिक्त देवत्व वगैरे दिलेली, देवाऱ्यात बसवलेली अशी नाही आहे. म्हणजे जरुरीपेक्षा जास्त कुठेही त्या बाईने तिचं माणूस पण सोडलेलं नाही. स्वतःला स्त्रीला एक देह आहे, एक मन आहे, काही गरज आहे, नातेसंबंध वेगवेगळे, घरातले आजूबाजूचे आई मुलगी बहीण सासू म्हणून चांगलं काय असू शकतं, वाईट काय असू शकतं, तर ते सगळे कंगोरे त्या व्यक्तीमध्ये खूप नॉर्मल आलेले आहे. एक माणूस म्हणून दाखवण्यासाठी म्हणून किंवा हे उजवं किंवा हे डावं असं दाखवण्यासाठी जरुरीपेक्षा कुठलाही सद्गुण किंवा दुर्गुण ठळक केलेला नाही. खूप चांगला मुद्दा आहे बरं का, की तुम्ही जे म्हणतात ना की त्यांचे बहुतेक हिरोईन्स म्हणजे पहाटवर मला वाटतं तिचा पहिला सीन जेव्हा ती बस मधून जात असते राईट कंडक्टर वर भांडते, तर त्यांचे जे हिरो हिरोईन्स आहेत ते बऱ्यापैकी असे इंडिपेंडेंट आहेत. म्हणजे गोष्टी चुकीच्या जरी झाल्या तरी ते उगत असं दोष देत फिरत नाहीत, ते अडॅप्टेबल आहेत, शहाणे आहेत. आणि सामान्यतः आपण जगत असताना काही अनुभव येतो, आपलं चुकतं, आपलं बरोबर असतं, नसतं, आपण अनुभव घेतो, आपण शिकतो, आपण स्वतःच्या चुका समजून किंवा न समजूनही पण बरोबर करत जातो. तर हे जे जगणं आहे, ताणेबाणी आहेत, एक्सप्रेशन आहेत, पर्टिक्युलरली घटना प्रसंग त्यांनी घेतलेत ना किंवा आयुष्यामध्ये जे काय घडतं आहे ते दाखवलेलं आहे, तर प्रत्येक व्यक्ती जे काय आहे ती या व्यक्तीला मान्य आहे की मी चांगली आहे, मी वाईट आहे, बरं आहे, नाही आहे, मला हे हवं आहे, हे नको आहे, पण ते जसं आहे तसं सामान्य पातळीवरती आहे. म्हणजे नायक झाला तरी, खलनायक झाला तरी, नायकामध्ये एक थोडा खलनायक आहे हे नायकाला स्वतःलाही मान्य आहे. खलनायकातलं सुद्धा नायकत्व किंवा माणूसपण सुद्धा त्यांनी तितकंच उजळून दाखवलेलं आहे. तर हे व्यक्तिरेखा रंगवण्याचं त्यांचं जे कसब आहे प्रत्येक व्यक्ती, ते त्यांच्या एन्टायर लिखाणातनं खूप सातत्याने जाणवत राहतं, जे मला आवडतं म्हणून वारंवार वाचावं असं वाटतं. पाठवाराचं तू म्हणालीस ते एक प्रकारे खरं आहे. म्हणजे दुनियादारी वरती चित्रपट करायचा याच्या आधीपासून पहाटवारावरती चित्रपट करायचा यासाठी आमच्याकडे लोक, म्हणजे तुम्ही हसाल मी सांगितलं तर माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर आणि ओमपुरी अशा कास्टिंग पासून ते अगदी म्हणजे मी वारंवार त्याला म्हणते की अरे ह्याच्यावर कोणीतरी सिनेमा बनवा दे, तो खूप छान होऊ शकेल. मराठीमध्ये म्हणजे त्यावेळेला ज्या प्रकारे काम करायचं, कोल्हापूर मधले इतके निर्माते दिग्दर्शक आलेले आहेत आमच्याकडे पहाटवारा या कादंबरीसाठी, आणि त्यांचं म्हणजे स्क्रीन प्ले कसा तयार असायचा की ही चार गाणी साहेब तयार आहेत, आधी गाणी तयार आहेत आणि ती आपल्याला इथे इथे टाकायची, बाकी सगळं तयार नाही, हरकत नव्हती. पहाटवारा सिनेमा केला ना तर कुठेही गाणी बसून जातील. जनरली विचार करायला गेलो तर भारताच्या बाहेर बहुतेक पुस्तकं हे कादंबऱ्यांवरच निघतात. आपण जर आता हॉलिवूड किंवा युरोप बघितलं, खूप पुस्तकं हे कादंबऱ्यांवर निघतात, टीव्ही सिरियल कादंबऱ्यांवर निघतात. आपल्याकडेच ते प्रमाण मला वाटतं अजून खूप कमी आहे. म्हणजे असं नाही की उदाहरण नाही आहेत, मे बी सिंहासन पण आहे, म्हणजे तसे बाकीचे पण आहेत. फक्त मला वाटतं की आपण समजा म्हणतो मराठीमध्ये 100 पुस्तकं निघतात दरवर्षाला, चित्रपट निघतात, तर 100 चित्रपटांपैकी किती चित्रपट पुस्तकांवर निघतात, कारण की पुस्तकांमध्ये ऑलरेडीच गोष्ट आहे, ऑलरेडी गोष्ट आहे आणि छान मांडलेली असते. आणि हे मला आशा आहे की आता समांतरमुळे असेच अजून येत राहते, येत राहावे. स्क्रीनप्ले स्क्रीनप्ले रेडी असं रायटिंग आहे शिरवळकर असं म्हणतात. स्टोरी टेल संदर्भात आपण मागे जेव्हा भेटलो होतो आणि मी सुरुवातीला सुशीन विषयीचं प्रेम हे होतंच त्या विषयी, परंतु आपण बोलताना असं म्हणालो होतो की त्यांचं लिखाण हे सहजच व्हिज्युअल होईल असं आहे किंवा ऑडिएबल आहे, सर म्हणजे हा फरक काय असतो, लिखाणातला हा फरक काय असतो जो तुला जाणवला ज्यामुळे तू त्यांचा ऑडिओ करण्यासाठी तयार झालास? तर आपण जेव्हा भारतामध्ये सुरुवातीला स्टोरी टेल चालू केलं होतं तेव्हा खूप सारा फोकस हा ऑडिओ फर्स्ट ओरिजिनल्स करण्याकडे होता. म्हणजे इनफॅक्ट आपण ओरिजिनल्स आधी चालू केले आणि पुस्तकं घेऊन त्यांचं ऑडिओ नंतर केलं. तर त्या जेव्हा पहिले पुस्तक आपण बघत होतो तर आम्ही तेव्हा ऑलरेडीच आम्ही विचार करत होतो की ऑडिओमध्ये चांगलं लिखाण कसं जाईल, आणि मग दोन तीन गोष्टी असतात.
जेव्हा तुम्ही ऑडियोविषयी बोलतात की तुम्हाला गोष्ट फास्ट मूव्ह व्हायला पाहिजे, सरप्राईजेस पाहिजेत आणि डायलॉग ड्रिव्हन पाहिजे. जेव्हा मी सुशीनच्या लिखाणाकडे बघतो तेव्हा ह्या गोष्टी ऑलरेडीच आहेत. कारण की दुसरेही काही पुस्तकं आहेत जे खूप डिस्क्रिप्शन ड्रिव्हन आहेत, म्हणजे जिथं समजा एकच तुम्ही गावाचं डिस्क्रिप्शन देतायत, घराचं देतायत आणि तुम्ही पानपान देतायत, तर हे पुस्तकं मी वाचायला सोपे पडतात, ऐकायला अवघड पडतात. पण सुशीनचे बहुतेक पुस्तकांचा विचार केला आपण की जे आपण म्हणतो की ओरिजिनलमध्ये सुरुवातीला प्रश्न पाहिजे, सगळ्यात शेवटी उत्तर पाहिजे. म्हणजे मी आता बरसात चांदण्यांचं उदाहरण दिलं, पहिल्या चॅप्टरमध्ये तो उतरतो नाशिकला, नाशिक जादू टोण्याचं गाव आहे आणि त्या जातो तिच्या घरी बंगल्यावर आणि ती त्याला दिसते. सुरुवातीलाच ते प्रश्न टाकला की त्याला ती आवडते. म्हणजे आपण जे म्हणतो की सुरुवात टू एंड, बिगिनिंग टू एंडचा जो आर्क आहे तो सुशी खूप चांगल्या प्रकारे सगळीकडे करतात. आणि ऑफकोर्स लिहिण्याची स्टाईल त्यांची, ते सस्पेन्स वर नेतात, कॉमेडी टाकतात, एक हलकं फुलकं हे करतात. हे कारण असेल कदाचित की जिथे जिथे मराठी वाचक आहे, महाराष्ट्रात आहे, भारतभर आहे किंवा जगभर आहे, तर मराठी वाचकांसाठी जिथे लायब्ररी आहे तिथे सुशी नाहीत असं कधीही होत नाही. म्हणजे एक व्यवस्थित रॅक भरून सुशींची भरपूर पुस्तकं असतात आणि ती तितकीच वाचली जातात. मग त्याला आणि त्यांनी एक मुद्दा मला अजून त्यात आवडतो त्यांचा असा की पुस्तकात बसून ओके मला आता काहीतरी सांगायचं आहे, मला उपदेश करायचा आहे, मला चांगलं काहीतरी सांगायचं आहे, मला समाजाला एक वळण देणारे काहीतरी घटना इथे विशद करून सांगायची आहे, अशी भूमिका न घेता सरळ साध्या माणसांच्या जगण्यांमधनं तुमच्याही नकळत तुमच्यापर्यंत, जसं तुम्ही म्हणालात की प्रेम चांगलं कसं करावं किंवा प्रेम करण्याची एक चांगली पद्धत मी माझ्याही नकळत वाचून शिकून गेलो, तर इथे मनुष्य जो शिकत जातो तुम्हाला न सांगता तुम्ही जेव्हा आत्मसात करून घेता तर ते त्या कथेचं आणि लिखाणाचं यश आहे. आणि स्पेसिफिकली त्याला मग तुम्ही साहित्य ह्याच्यात जसं असतं की अमुक एक दर्जाचा लेखक किंवा अमुक एक शिक्का, अमुक एक प्रकारचाच लेखक, तर जरी रहस्यकथा लेखक म्हणून सुशींचं खूप नाव आहेच आहे प्रश्नच नाही, पण तरी सामाजिक त्यांच्या कादंबऱ्या तितक्याच उत्तम आहे. पण माणसाला लेखक आवडतो ना तेव्हा त्याला सगळंच आवडतं असं जनरली बघितलंय. म्हणजे मला जे लेखक आवडतात त्यांचं मी म्हणजे आता ब्रँडस अँडरसन माझा आवडता लेखक आहे आता, त्याची मी फॅन्टसी पण वाचतो, त्याचं मी यंग अडल्ट पण वाचतो. कारण की एकदा तुम्हाला लेखक आवडला ते कसं असतं, तुमच्या आवडीचं माणूस असतं बघा, सांगण्याची पद्धत तुम्हाला पटून गेली आहे, तुमच्या आवडीचं माणूस असेल ना तुम्ही त्यांच्यासोबत दिवसभर पण घालतात, चहा पण पितात, गप्पा पण मारतात आणि ते फरक नाही पडत. आणि त्यातल्या त्यात सुशीनचं जे ऑडिओ फ्रेंडलीनेस आहे की गोष्ट पटपट मूव्ह करते, कॅरेक्टर ड्रिव्हन, डायलॉग ड्रिव्हन आणि मोमेंटम, हे जे आम्ही आमच्या ओरिजिनल लेखकांना सतत सांगतो की असं करा कारण की लोकांना खिळवून ठेवायचं आहे, तर ते सुशीनमध्ये पहिल्यापासूनच होतं आणि ते त्याच्यामुळे त्यांच्या ऑडिओ पुस्तकं त्यांचे खूप छान होतात. समजा सुशी असते आज आपल्या बरोबर, तर तू त्यांना असा काय नवीन विषय दिला असतास की जो त्यांनी लिहावा असं तुला वाटलं असत? विषयांच्या गप्पा बऱ्याच मारल्या असत्या पण मी त्यांना विषय नसता दिला. कारण की तुम्ही लेखकांसोबत जेव्हा काम करतात तेव्हा काही लेखक असे सुरुवातीला असतात की जेव्हा ऍज अ पब्लिशर तुम्ही म्हणतात आपण ह्या विषयावर लिहून, आणि मग काही लेखक असतात त्यांना तुम्ही म्हणतात की तुम्ही काही लिहा आम्ही आहेत, आणि मग तुम्ही गप्पा मारताना म्हणजे आत्ता मी विचार केला की आत्ताचा जो भारत आहे, म्हणजे आता मी बघतो की आता 1990 जेव्हा मी सुशी वाचायला चालू केलं म्हणजे त्यावेळेस 5,000 नोकरी म्हणजे खूप मोठं गोष्ट होती तेव्हा आयुष्यामध्ये, किंवा तो जो भारत होता तो पोस्ट इंडिपेंडन्स भारत होता की ज्याला अजून कॉन्फिडन्स माहिती नव्हता. आता परवा दिवशी आत्ता ते हार्दिक पांड्या जेव्हा ऑस्ट्रेलियासोबत खेळला आणि त्यानं शेवटी जे आला आणि ज्या कॉन्फिडेंटली छक्के मारत होतो, म्हणजे आता मी विचार केला की जेव्हा तेंडुलकर सिक्स मारायचा ना तेव्हा ते असं रिव्होल्ट होतं की माझ्याकडे दुर्लक्ष नका करू, आता हार्दिक पांड्या जेव्हा सिक्स मारतो ना तेव्हा ते असतं की नाही मी तर तेवढा चांगला आहे, यु नो हा गेला मी जिंकणारच आहे. आताच्या जनरेशनला सगळ्यांनाच खूप आत्मविश्वास आहे. एक्झॅक्टली, तर हे जनरेशन जे आहे की जे आपण आता जाईविषयी बोलतो किंवा कुठल्या पुस्तकांविषयी बोलतो तर ते एक स्पेसिफिक जनरेशन होतं, आणि आत्ताचं जे जनरेशन आहे जे खूप कनेक्टेड आहे, जे खूप इंडिपेंडेंट आहे, आणि तिथं त्यांना वेगळ्या गोष्टींची गरज आहे. मला खात्री आहे सुशी त्याच गोष्टी आत्ताही खूप चांगल्या प्रकारे सांगू शकले असते की
आता मे बी तुम्हाला मुलीसोबत प्रेम कसं करायचं शिकायची गरज नाही आहे, तुम्हाला आईबाप आणि एक्सटेंडेड फॅमिली सोबत प्रेम कसं टिकवायचं ते शिकायची गरज आहे. पण त्यांना माणसांशी जोडून घेणं इतकं छान जमायचं की त्यांनी तेही उत्तम लिहिलं. मला वाटतं आता स्टोरी टेल वर 25 पेक्षाही जास्त पुस्तकं सुशींची केली आणि अजूनही करणार आहोत. त्यातलं तुला स्वतःला आवडलेलं ऑडिओसाठी असं कुठलं झालंय? आणि मला वाटतं मी त्या रूपमतीच्या प्रोसेस मध्ये होतो आणि तुषार दळवींनी ते फार फॅन्टॅस्टिकच केलेले, पण तुला स्वतःला कुठलं आवडलं? एक तर आवड जात म्हणजे मला स्वतःला ऑफकोर्स बरसात आवडलं होतं कारण की ते आपण पहिलं पुस्तक केलं होतं मराठीमध्ये अक्वायर्ड ऑडिओ बुक किंवा भारतामध्ये स्टोरी टेल मधलं पहिलं अक्वायर्ड ऑडिओ बुक म्हणजे आपण बरसात केलं असेल. तसंच मला वाटतं की सौरभनंच जाता येता खूप छान केले, म्हणजे खूप लाईट लिसन आहे. तुम्ही गाडीत बसा, पुस्तक लावा, 2.5 घंट्याचा प्रवास नकळत होऊन जातो. पुन्हा एकदा म्हणजे माझी थोडीशी आवड अजूनही थोडी लाईट पुस्तकांकडेच आहे की जे ऐका आणि आरामात मजा करत जा, असं एक सांगणं आवड आहे. पण मी ऑफकोर्स मी बरसात किंवा काय त्यांच्यापासून सुरुवात करेन. तुला कुठलं आवडलं अजिंक्य? मला खरं सांगायचं झालं तर रूपमती. रूपमती हे सगळ्या अर्थाने पूर्ण पुस्तक आहे. आणि त्यानंतर जर दुसरं सांगायचं झालं तर मी थोडक्यात असं सांगू शकेल, कारण का ती एका ज्या पद्धतीने ती स्टोरी मांडली गेलेली आहे तर ते दोन व्यक्तींचा संवाद आहे आणि त्याच्यामध्ये एक तिसरा व्यक्ती अप्रत्यक्षरित्या आलेला आहे. तर ती ज्या पद्धतीने मांडलेली आहे ती खूप सुरेख मांडलेली आहे. त्यासाठी मला वाटतं तेलंग, परी तेलंग आणि गायकवाड, विक्रम गायकवाड यांचे आवाज आहेत आणि त्यांनी खूप छान पद्धतीने केलेला आहे. तो लेखक थोडासा स्वार्थी आणि मायझर, दुसऱ्यांना कमी लेखणारा, हा जो काही पद्धतीने लेखक केलेला आहे आणि त्यांच्या आवाजात तो सूट होतो. आणि परी तेलंगनी त्याची बायको की जिला स्वतःचा नवरा लेखक असून सुद्धा दुसरा लेखक आवडतो, ही ज्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे त्या पद्धतीने ती वेगळी ठरते. रूपमती सगळ्यात नंबर एकला ठेवेल. तुषार मी खूपच सुंदर हिंदुस्थान मला वाटतं कार्यक्रमाच्या शेवटी आपण आलेलो आहे आणि एका एका प्रश्नाचं उत्तर मला तुझ्याकडनं हवं आहे. तू युरोपामध्ये राहिलेला आहेस आणि युरोपातलं वाचनही तुझं खूप चांगलं आहे. सो आपल्या इथे एक वेगळी एक ट्रेडिशन लिटरेचरमध्ये निर्माण व्हावी असं मला नेहमीच वाटतं की आपलं आपण एखाद्या लेखकाकडे बघतो तेव्हा नक्की काय कसं बघत असतो, याची एक काही परंपरा आपल्या इथे अशा खूप रुजला आहेत असं मला वाटत नाही स्वतःला. समजा युरोपामधल्या लेखकांशी तुलना केली आपण तर तुला शिरवळकर कुठे दिसतात त्याच्यामध्ये, म्हणजे तू त्यांचा वर्ग कसा करू शकशील? आपण जर विचार केला ना तर तुमचे एकतर तुम्ही म्हणतात की लिटररी लेखक आणि पॉप्युलर लेखक असे दोन नॉर्मली वर्ग करतो आपण. आणि मी फरक करायचा म्हणला युरोप आणि भारतामधला तर युरोपमध्ये लिटररी आणि पॉप्युलर लेखकांना मोर ऑर लेस सेम त्यांना गृहित धरलं जातं. म्हणजे जर स्टीफन किंग हा कुठूनही तुमच्या मुराकामीपेक्षा कमी असं कोणी म्हणत नाही, म्हणजे दोघांनाही ते आपल्या आपल्या जागी सेम धरलं जातं. तर तसं मी म्हणेन की मराठीमध्ये तरी शिरवळकर हे पॉप्युलर लेखकांमध्ये नक्कीच पहिल्या रांगेतले सगळ्या टॉपच्या ह्याच्यापैकी आहेत. आपल्याकडं मे बी मला एक वाटतं की मागच्या माझा स्वतःचा वर्ग आता माझा लिमिटेड आहे अभ्यास त्याच्यामुळे मी तिथे डिस्क्लेमर लावेन. मला वाटतं की जनरली आपल्याकडं पॉप्युलर लेखकांना कुठंतरी हे पॉप्युलर आहेत आणि लिटररी लेखकांना हे लिटररी आहेत म्हणून थोड बघण्याचा दृष्टिकोन वेगळा केला जातो असं मला वाटतं. आणि आय थिंक की ते बदलेल आणि ते बदलतं कारण की शेवटी लोक त्यांना जे पाहिजे ते ऐकतात, जे पाहिजे ते वाचतात. आणि मला वाटतं की चांगला लेखक तुमचा लिटररी लिहू का पॉप्युलर लिहू डझंट रिली मॅटर. तर तिथं मला वाटतं की सुशींचं स्थान, म्हणजे आज स्टोरी टेलवर जे आता सबस्क्रायबर आहेत हे तुमचे बहुतेक लोक हे 1990 नंतर जन्मलेले आहेत स्टोरी टेलवर, आता मेजॉरिटी कारण की यंग आहे. आणि हा ऑडियन्स असा आहे की ज्यांनी सुशी एवढे वाचलेले नाही आहेत, हे डायरेक्ट ऐकतायत आणि हे ऐकतायत गोष्टी ज्या 70s 80s मधल्या की जेव्हा मोबाईल फोन नव्हते, जेव्हा केबल टीव्ही नव्हता, जेव्हा काहीच नव्हतं. आणि तरी पण जर आपण बघितलं सुशींचे बरेचसे पुस्तकं हे मोस्ट लिसन्समध्ये असतात स्टोरी टेलवर.
तर त्याच्यावर मला पुन्हा एकदा जाणवतो की चांगला लेखक आणि चांगली गोष्ट असेल तर लोक न चुकता तेवढ्याच आनंदानं ऐकतात. राईट. आणि सुशीनचं ते जे स्थान आहे की लोकांना सुशीनचे पुस्तकं आवडतात, जसं अजिंक्य म्हणला तसं मी पण सुशीनचे जे पुस्तकं होते एकेकाळी की माझं हे पुस्तक राहिले आहे, तर ह्या लायब्ररीत जा, त्या लायब्ररीत जा, दुकानात जा, बघ की मला लिस्ट संपवायची आहे. तसंच माझी खात्री आहे की लोक अजूनही तेच करतील की आम्हाला 35 नाही, आम्हाला एक एक करून सगळे पुस्तकं वाचायचे आहेत. पॉप्युलर लेखनाला साहित्य मूल्य असत नाही असं काही नाही, पण म्हणजे तसं जर असेल तर असं बिलकुलच नसतं. सुशी शोधायला गेले की ते जास्त सापडत जातात आणि अजूनही काहीतरी राहिलंय असंच वाटत जातं. तुम्ही जेव्हा त्यांची रहस्यकथा घेता तेव्हा तुम्ही कादंबरी राहून जाती, कादंबरी घेतली, रहस्यकथा कादंबरी झाली तरी कथांमधून सुशी वेगळ्या पद्धतीने सापडत जातात. त्यातला नात्यांचा गुंता जो असेल किंवा भावनांचा गुंता असेल, आणि हे जरी झालं तरी त्यांचं सदर लेखन आहे, व्यक्तिचित्रण त्यांनी केलेलं आहे, तो सुद्धा एक वेगळा पैलू. त्याबद्दल सांगायचं म्हणजे पंकज भोसले सारखा लोकसत्ताचा उपसंपादक जो आता रहस्य कथाकारांच्या बाबतीत माहिती मिळवतो, त्याला सुद्धा त्या पुस्तकाची कुठे ना कुठेतरी गरज पडते, एवढं त्यात त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या समकालीन व्यक्तींची, समकालीन परिस्थितीची, आणि आजूबाजूचं जे काही राजकारण चालत होतं, जे काही समाजकारण होतं, ह्याचं पूर्ण चित्रण त्यांच्या कथा कादंबऱ्या आणि सगळ्या एकूणच लेखण्यात येतं असं मी म्हणू शकेल. आणि कविता धरल्या तर कविता सुद्धा त्यांचा एक वेगळा चिंतनाचा विषय ठरू शकतो, एवढ्या त्या सुंदर आहेत. फक्त लोकांनी तिकडे पोहोचायची गरज आहे, एवढंच आहे. तर मला वाटतं स्टोरी टेलच्या या ऐकू आनंदे या कार्यक्रम आपल्याला नक्की आवडला असेल. सुशी आणि मी या कार्यक्रमात आपण थांबूयात, पण आपण सगळेजण स्टोरी टेलवर सुशी नेहमी ऐकत जाऊयात. थँक्यू.